हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवले आहे मस्त अशी भाकरी, ठेचा आणि हटलेलं पिठलं। तर हटलेलं पिठलं करण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे, तर रेसिपी शॉर्टपर्यंत बघा। मी इथं एक भांडं घेतलं आहे, भांडं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे, मोहरी घातली 1/2 चमचा, मोहरी चांगली तडतडून घेतली, जिरे घातलं आहे, कढीपत्ता घातलाय थोडासा। त्यानंतर हा तयार करून घेतलेला ठेचा घातलाय, ठेच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरीच्या जाड काड्या, 4 हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेतला होता तो घातलाय, व्यवस्थित परतून घ्यायचा। ठेचा घातल्यामुळे पिठल्याची चव खूप छान येते मिरच्या कट करून घालण्यापेक्षा। त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घातला आहे, एक मोठ्या साईजचा कांदा मी कापून घेतला होता, तुम्ही पाहिजे तर छोट्या साईजचे 2 घेतले तरी चालतील। व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा। पिठलं करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, प्रत्येक भागामध्ये पिठलं करायचे वेगवेगळे तऱ्हेने केल्या जातात। बऱ्याच ठिकाणी मुगाची डाळ वगैरे वापरली जाती, तर मी इथं चणा डाळ वापरूनच हे पिठलं तयार केलेलं आहे। कांदा व्यवस्थित परतून झाला होता, त्यामध्ये हळद घातली आहे आणि तिखट घातलं आहे थोडंसं, परतून घ्यायचं व्यवस्थित। आपला मसाला छान असा परतून झाला होता, त्यामध्ये थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली मी। मी हे जे पिठलं आहे ते 1 वाटी बनवणार आहे, मग त्यासाठी मी इथं 3 वाट्या पाणी घेतलं आहे। आपली फोडणी व्यवस्थित परतून झाली होती, अगदी खमंग अशी फोडणी तयार झाली, त्यामध्ये मी पाणी घातलं आहे 1 तांब्यावरून, म्हणजे जवळपास 3 वाटी पाणी घातलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ। झाकण ठेवायचं आणि या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची। 4-5 मिनिटं झाले होते, मी इथं साईडला बेसन पीठ काढून घेतलं आहे। पाणी व्यवस्थित उकळून घेऊया। हे बघा, चांगली उकळून झालंय, पाणी छान उकळून झालं आहे। आपण आता हे पीठ यामध्ये घालूया। मी यातलं 1/2 पीठ या पिठा पाण्यामध्ये घातलं आणि याला हटून घेतलं आहे, रवीनी घुटून घ्यायचं व्यवस्थित। आपण दरवेळेस बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून पिठलं तयार करतो, त्याऐवजी अशा प्रकारे हटून एका दिवशी पिठलं बनवून बघायचं, खूप छान चवदार लागतं आणि थोडी वेगळी चव लागते। राहिलेलं बेसन पीठ मी यामध्ये घालून घेतलं। या पिठल्याला गाठीचं पिठलं सुद्धा म्हटलं जातं, कारण यामध्ये हलक्याशा गाठी असतात। मी आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ज्या मोठ्या गाठी असतात त्या मी या रवीने फोडून घेतल्या, व्यवस्थित हटून घ्यायचं याला। हे बघा, ज्या मोठ्या गाठी असतात त्या व्यवस्थित फोटून झाल्या होत्या आणि अगदी ज्या बारीक गाठी असतात एवढ्या गाठी यामध्ये असणं अपेक्षित आहे, कारण हे गाठीचं पिठलं आहे। मस्त असं एकजीव करून घेतलं मी आणि त्यानंतर आपण याला झाकण ठेवून 5-7 मिनिटं चांगलं शिजून घेऊया। एकदम मस्त असं छान असं शिजून झालेलं आहे पिठलं। हे बघा, पिठलं तयार करून झालं होतं, मी साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर आपण जर पिठलं करतोय, आज अगदी गावरान बेत आहे तर त्याबरोबर ठेचा हा पाहिजेच। मिरच्या घातल्या मी तव्यावर, हिरवी मिरच्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याचे तुकडे करून घेतले, कारण या मिरच्या खूप मोठ्या साईजच्या होत्या। थोडंसं तेल घालून या मिरच्या भाजून घ्यायच्या। त्यानंतर मी खलबत्ता घेतला आणि त्यामध्ये लसूण घातला आहे 10-15 पाकळ्या आणि मीठ घातलं आहे, कुटून घ्यायचं थोडंसं।
अर्धवट लसूण कुटून घेतला मी हा, त्यानंतर भाजून झालेल्या मिरच्या या खलबत्त्यामध्ये घातल्या आणि त्या पण ठेचून घेतल्या आणि जाडसर असा याचा ठेचा तयार करून घेतला. तयार झालेला ठेचा मी इथे तवा गरम करून घेतला आणि तव्यावर घातला. थोडंसं तेल घातलं, खमंग असं परतून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी, म्हणजे हा ठेचा खूप छान चवदार लागतो. त्यानंतर तयार केलेला ठेचा ताटामध्ये सर्व केला आहे आणि त्यानंतर मी इथं भाकरी बनवलेली आहे, जी ज्वारी नाचणी आणि बाजरीची मिक्स अशी भाकरी बनवलेली आहे. भाकरीसुद्धा तयार झाली आहे, आपलं पिठलंसुद्धा तयार आहे. मस्त गरमागरम असं जेवण सर्व करायचं. प्लेटमध्ये पिठलं पण वाढून घेतलं मी आणि या जेवणाबरोबर फोडलेला कांदाच वाढायचा, कापलेला कांदा नाही वाढायचा, त्यामुळे मी इथं कांदा फोडून घेतला आहे. कांदासुद्धा वाढला आहे. यावर थोडंसं कच्चं तेल घालायचं, म्हणजे जे पिठलं आहे ते पचायला जड जात नाही. मस्त असं ताट तयार झालं आहे या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा. व्हिडिओ कुठून बघतायत, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून बघतायत तेही मला सांगा. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.